28 मार्च 2023 रोजी बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिरेकर हे अहमदनगर मधील शेंडी येथे त्यांच्या कुटुंबियांसमवेत थांबले असता अज्ञात दोन इसमांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पायावर मोठा दगड टाकून गंभीर जखमी केलं होतं। यात पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिरेकर यांच्या दोन्ही पायाची हाडं फ्रॅक्चर झाली। याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान अज्ञात इसमाचा तपास सुरू असताना संबंधित इसम आरोपी संकेत ससे हा पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथून त्यास ताब्यात घेण्यात आलं। आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे। संबंधित कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप आणि त्यांच्या टीमनं केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।